की तुम्ही एवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होतात. मी हॉस्पिटलमध्ये होतो. शिवसैनिक आहेस ना, शांत बसायचं. तुम्हाला कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हलू शकत नव्हतो आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात. पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहीत नव्हतं का? ते तुम्ही कोण म्हणालात मगाशी? उपमुख्यमंत्री. आणि एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमचे आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते. याचं सरकार कसं पाडायचं? याचे हातपाय हलत नाहीत, याला तर खाली खेचलं पाहिजे. म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं, माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते. मोदीजी तुम्हाला माहित नाही तुमच्या चेलेचे पाटे खाली काय करतात? आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय, प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन. मोदीजींनी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल. फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय ते तुम्ही तुमचा तुम्हाला स्वतःला आवर घाला. 2014 साली आज जे तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, मग 2014 साली मी इथेच तुळजाभवानीच्या दर्शनाला तुळजाभवानीचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी आम्ही आता ठरवलं, आम्हाला वरनं आदेश आलाय की आपली युती आता यापुढे ठेवायची नाही, शिवसेनेबरोबरची युती तोडायची. मोदीजी तुम्हाला तेव्हा माहित नव्हतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तोडली जाते, तुम्हाला माहित नव्हतं. मग तुम्ही जे आज काय बोलता आहात ठिकठिकाणी जात आहेत. व्यासपीठावर कोणी असला, अरे मी अभिमानानं सांगतो की ओम राजेला मत म्हणजे मला मत. पण मोदी ज्यांचं सांगतायत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा नाव ऐकलं, त्याचे अनेक व्हिडिओ असे बाहेर आलेले आहेत आणि मोदी सांगतात याला मत म्हणजे मोदींना मत. मग 14 साली तुम्ही युती तोडलीत, तुम्हाला माहिती नव्हतं उद्धव ठाकरे कोण आहे. 19 साली तुम्ही युती तोडलीत, युती नाही तोडलीत, ज्या बाळासाहेबांचं कर्ज तुम्ही मानता आहात की बाळासाहेबांचं माझ्यावरती म्हणजे त्यांच्यावरती मोठं कर्ज आहे. एक तर नुसतं बाळासाहेब म्हणू नका, त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा, ते हिंदू हृदय सम्राट आहे. हिंदू हृदय सम्राट बोलायला जीत काढ खळते तुमची. आणि त्या हिंदू हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहाने दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं. अरे मी तुळजाभवानीची शपथ घेतले, माझ्या आईवडिलांची शपथ घेतली की अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शब्द देतो 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल. तो शब्द तुम्ही मोडला आणि उलट मला खोट ठरवायला निघालात. मग मगाशी ओम राजेने जे काय प्रश्न मांडले, अंबादासनी जे मानले, त्या प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर तुम्ही ठरवायचं खोटं कोण बोलतंय.